हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित। माझं नाव अस्मिता विरा लोहार। उपासना केंद्र गडिंग्लज उपासना केंद्र कडगाव। आम्ही बापूंकडे 2001 सालापासून यायला लागलो आहे। बापूंचे अनुभव आम्हाला येतात आणि येत आहेत अजून। एक दिवशी असं झालं की माझा भाचा आणि मी ना होन्याळीला बापूंच्या चिन्मय पादुका मिळाल्या तिकडे आम्ही सत्संगला जाणार होतो। आणि त्या दिवशी असं मोठा पाऊस पडणार हे आम्हाला माहीतच नव्हतं आणि हे सहजासहजी समजतही नाही खरं। पण आम्ही म्हणालो आज बापूंचा कार्यक्रम आहे आणि तो काय आपण मिस करायचा नाही आणि आपण जायचं। म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेला 6च्या सुमारात ना गेलो आणि कडगावातून एक 8 किलोमीटर अंतरावर जाताना एकाएकी एकदम असे ढग काळे कुट्ट झाले आणि तिकडे पुढे जाताना लक्ष्मीचं मंदिर लागतं उत्तूर गाव म्हणून आहे। त्या उत्तूर गावातून जाताना पुढे इतका काळोख झाला की बर्फासारखा पाऊस पडायला लागला आणि आम्हाला पुढचं काही दिसत नव्हतं। ते जाता जाता एकदम अचानक आमच्या डोळ्यासमोर काळोख आला आणि पुढे मोठा पाऊस पडल्यामुळे एकदम म्हणजे आम्हाला काहीच सुचत नव्हतं की आम्ही पुढे जायचं कसं कसं काय करायचं। म्हणून आम्ही जाता जाता माझ्या मुलग्या भाच्याने ती गाडी कशी काय हे केली माहित नाही, ती गाडी स्लिप झाली आणि आम्ही दोघं खाली कोसळणार। इतक्यात मी मोठ्याने ओरडले, बापू 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 म्हणून ओरडले। बापूंनी मला इतकं आम्हा दोघांना सावरलं म्हणजे आमचं डोकंही कुठेही आपटलं नाही काही नाही। त्यामुळे आम्ही खूप सुखरूपपणे बाहेर निघालो। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समोर।